एक वर्षीय बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. राम मिस्त्री असं या बाळाचं नाव आहे. बायलरी ॲस्ट्रिशिया या आजारानं हे बाळ त्रस्त होतं. विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत उपचाराचा खर्च केला. बाळाला त्याच्या मावशीनं आपल्या यकृताचा काही भाग दान केला. महाराष्ट्रातील ही सर्वात कमी वयाच्या बाळावर झालेली शस्त्रक्रिया आहे. बाळाची प्रकृती आता सुखरूप आहे. मेरा बच्चू जो पहले था उससे अभी बहुत ही अलग है. मैं कुछ बता भी नहीं सकती कि मैं क्या फील कर रही हूँ. बहुत ही वीक था, एक्टिविटी भी पहले नहीं थी. अब तो पहले से बहुत ही ज़्यादा एक्टिव है. पलटी लगाता है, खेलता है, सब चीज़ें मांगता है, ये दो ये दो. पहले से बैठे ही रहता था, अभी तो सब कुछ करता है. मैंने सोच ही लिया था कि कुछ भी हो, अगर कुछ होने वाला है तो वैसे भी होगा और नहीं करेंगे तो भी होगा. लेकिन फिर डॉक्टर ने पूरा कॉन्फिडेंस में हमें पूरा कॉन्फिडेंसली हमारे साथ बात की. हमने पूरा हमको पूरा कॉन्फिडेंस में लेके ये सारी चीज़ें एक्सप्लेन की और हम फिर रेडी हो गए. और मैं उसी वजह से रेडी हो गई. और मुझे वैसे भी मैं जानती हूँ कि अगर मुझे कुछ होगा तो मेरे दो बच्चों को हैंडल करने वाले ये लोग थे. मेरा पूरा फैमिली था तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं था. रामचा जेव्हा आला आमच्याकडे आला त्यावेळी वजन एकदम कमी होतं आणि खूप आजारी होतं होतं. त्याचं कंडिशन थोडं इम्प्रूव्ह करायला एक दोन महिना लागला ते कंडिशन इम्प्रूव्ह करणं. आणि आता रामचं ऑपरेशन 6 वीक पूर्वी झालं आणि आता रिकव्हरी चांगला झाला आहे. त्याच्यानंतर फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.